ॲग्रोवनमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत. आपण आजच्या ॲग्रोवन शेत मार्केट पॉडकास्टमधून महत्त्वाच्या 5 शेतीमाल बाजाराचा आढावा घेणार आहोत. आज आपण सोयाबीन, कापूस, टोमॅटो, हरभरा आणि आले पिकाच्या बाजाराची माहिती घेणार आहोत. आंतरराष्ट्रीय बाजारात सोयाबीनच्या भावात आज दुपारपर्यंत काहीशी नरमाई आली होती. सोयाबीनचे वायदे $10.12 पोहोचल्यानंतर भाव पुन्हा कमी झाले. आज दुपारपर्यंत $10.05 प्रतिबुशेल्सवरती होते, तर सोयाबीनचे वायदे $318 प्रति टनांपर्यंत वाढले होते. देशात सोयाबीनला 4,000 ते 4,450 रुपयांच्या दरम्यान भाव मिळाला, तर प्रक्रिया प्लांट्सचे भाव आजही 4,600 ते 4,750 रुपयांच्या दरम्यान होते. सोयाबीन बाजारात आणखी काही दिवस चढउतार दिसू शकतात असा अंदाज सोयाबीन बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केला. देशात आज कापसाच्या भावात काहीशी नरमाई होती, तर आंतरराष्ट्रीय बाजारात काहीसे चढउतार देखील सुरू आहेत. आंतरराष्ट्रीय बाजारात कापसाचे वायदे आज दुपारपर्यंत 69.64 सेंट प्रतिपाऊंडच्या दरम्यान होते, तर देशातील वायदे 58,500 रुपये प्रतिखंडीवर होते. बाजार समित्यांमध्ये मात्र भाव स्थिर आहेत. बाजार समित्यांमध्ये कापसाला आजही 6,900 ते 7,500 रुपयांचा भाव मिळाला. कापसाच्या भावातील ही स्थिती आणखी काही दिवस राहू शकते असा अंदाज बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केला. टोमॅटोच्या भावात चढउतार सुरूच आहेत. टोमॅटोचा भाव मागील 2 दिवसांपासून पुन्हा काहीसा नरमला आहे. बाजारातील टोमॅटोची आवक वाढल्यानंतर दरावर दबाव दिसतोय. वाढलेल्या पावसाचाही टोमॅटोच्या आवकेवर परिणाम दिसतोय. आजही टोमॅटोचा भाव बहुतांश बाजारांमध्ये 2,000 रुपयांपेक्षा कमी दिसत आहे, तर जास्त आवक असलेल्या बाजारातील सरासरी भाव यापेक्षा कमी आहे. सध्या टोमॅटोला सरासरी 1,300 ते 1,800 रुपयांच्या दरम्यान भाव मिळतोय. यापुढील काळातही आवक चांगली राहण्याचा अंदाज व्यापारी व्यक्त करताय. आल्याच्या भावात मागील काही दिवसांपासून काहीशी नरमाई दिसून आली. नव्या हंगामात लागवडीसाठी आले बियाण्याला चांगली मागणी वाढली, याचा आधार आल्याच्या बाजाराला मिळत आहे. आल्याचे भाव देशातील बाजारात सध्या टिकून आहेत. बाजारातील आवक कमी असल्याने सध्या आल्याचे भाव सरासरी 5,000 ते 8,000 रुपयांच्या दरम्यान दिसून येत आहेत. आल्याची ही भावपाती आणखी काही दिवस टिकून राहू शकते, तर पुढील काळात बाजारातील आवक कमी झाल्यानंतर दराला काहीसा आधार मिळेल असा अंदाज व्यापारी व्यक्त करत आहेत. हरभऱ्याच्या भावातील तेजी मागील 2 दिवसांमध्ये पुन्हा वाढली. हरभऱ्याचा भाव दिल्ली आणि जयपूर सारख्या बाजारात 8,000 रुपयांपर्यंत पोहोचला. सणांमुळे हरभऱ्याची मागणी मोठ्या प्रमाणात वाढली आहे, पण स्टॉकिस त्या प्रमाणात बाजारात हरभरा आणत नाहीत. परिणामी हरभऱ्याच्या भावात सुधारणा झाली आहे. बाजार समित्यांमध्ये हरभऱ्याला सध्या 7,000 ते 7,500 रुपयांच्या दरम्यान भाव मिळतोय, पण दुसरीकडे वाढलेल्या भावात मागणी कमी होण्याची शक्यता आहे. तसेच आयात मालही येत आहेत, त्यामुळे हरभऱ्याच्या भावात चढउतार राहतील असा अंदाज अभ्यासकांनी व्यक्त केला. हा पॉडकास्ट आवडल्यास जास्तीत जास्त शेतकऱ्यांना शेअर करा आणि अशाच नवनवीन माहितीसाठी ॲग्रोवनला आता सबस्क्राईब करा.